समृद्धी महामार्गाचं दिवाळीत उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर महिन्यात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातल्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन अखेर केलं जाणार आहे. याआधी आघाडी सरकारच्या काळातही या महामार्गाचं उद्घाटन होणार होतं, मात्र ते लांबणीवर पडलं. आता अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर अखेर अर्थात दिवाळीमध्ये या महामार्गाचं उद्घाटन होतं. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेश, अखेर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होतं आहे असं म्हणावं लागेल. अत्यंत महत्वाचा प्रकल्प होता आणि या प्रकल्पाचं उद्घाटन काही काळासाठी लांबलं गेलं होतं आणि आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच पहिल्या टप्प्यातील जो नागपूर ते शिर्डी पर्यंतचा महामार्गाचं काम पूर्ण झालेलं आहे, त्याच्यावर ट्रायल देखील झालेले आहेत आणि या महामार्गाचं उद्घाटन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवाळी मध्येच होण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण की गेल्या काही दिवसापासून हा प्रकल्प होता तो उद्घाटन लांबणे पडलं होतं, मात्र आता हे उद्घाटन पुढच्या महिन्यातच होईल असं सांगितलं जात आहे. ठीक, धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे